नमस्कार, मी सीमा, सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दिवाळीच्या रेसिपींची सुरुवात झालेली आहे आणि याच्यापूर्वी आपण करंजा, डाएट चिवडा तसेच बुंदीचे लाडू या सर्व रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेलाच आहे. त्याच्या लिंकसुद्धा मी यासोबत शेअर करते आहे. तसेच आज आपण एकदम क्रिस्पी असे अनारसे बनवलेले आहेत, तुम्ही पाहतच आहात. या अनारशांच्या पिठापासून म्हणजे कोणते तांदूळ वापरायचे, तसेच तळताना कोणत्या टिप्स यूज करायच्या, त्याचे पीठ कसे तयार करायचे, या संपूर्ण टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर हे पीठ किती दिवस टिकते ते सुद्धा मी शेअर केलेले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी जवळपास 500 ग्रॅम हे तांदूळ आहेत, रेशनचे तांदूळ आहेत, स्वच्छ केलेले आहे. हे आपल्याला धुवून, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला 3 दिवस भिजवायचे आहेत. आणि 3 दिवस भिजवून घेणार असलो तरीसुद्धा रोज आपण याचे पाणी चेंज करायचे आहे. आता हा आपला पहिला दिवस आहे आणि स्वच्छ धुवून आपण हे असेच तांदूळ झाकवण ठेवून द्यायचे आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता, शक्यतो जुने तांदूळ वापरा. आज आपला हा सेकंड दिवस आहे, म्हणजे दुसरा दिवस आहे आणि आपण हे तांदूळ आता स्वच्छ धुवून घेत आहोत. परत आपल्याला याच्यामध्ये नवीन पाणी ओतून परत आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. म्हणजे असे ही 3 दिवस प्रोसेस आपली चालणार आहे. जसजसे दिवस म्हणजे वाढत जातील तसतसे तांदळाचा एक प्रकारे वास येण्यास सुरुवात होईल. त्यासाठी आपल्याला हा आजचा आपला 3रा दिवस आहे आणि हे पहा तुम्ही तांदूळ अगदी वास एकदमच असा आंबट असा वास येतो याचा. म्हणून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण अनारसे बनवल्यावर त्या म्हणजे तांदळाला जो वास येतो तो आपल्या अनारस्यांना वास आला नाही पाहिजे. म्हणून आपण इथे स्वच्छ धुवून 2-3 वेळा याचे पाणी चेंज करून घ्यायचे आहे. आता आपला हा 3रा दिवस आहे आणि आपण असेच धुवून आता आज शेवटचा दिवस असल्यामुळे ठेवून देत आहोत. तर 3 दिवस झालेले आहेत या तांदळाला. आता आपण याचे पूर्ण पाणी काढून टाकायचे. तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण याचा वास आपल्या अनारसांना लागला नाही पाहिजे. त्यामुळे मी इथे 2-3 पाण्याने स्वच्छ हे तांदूळ धुवून घेते आहे. आणि हे तांदूळ आता आपल्याला एका म्हणजे चाळणीवर उपसून घ्यायचे आहेत. त्याच्यातील पाणी काढून घ्यायचे आहे पूर्णपणे आणि आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत. अगदी म्हणजे जास्त पूर्णपणे सुकले पाहिजेत अशी काही म्हणजे हे नाही आहे. उन्हामध्ये सुद्धा सुकायची गरज नाही, फक्त फॅनखाली आपल्याला हे सुकवून ठेव घ्यायचे आहेत. पहा, आपला तांदूळ सुकलेला आहे. आता आपण याला मिक्सरवरच बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेते आहे काढून. चटणीचा जार आहे, याच्यामध्येच मी बारीक करून घेते आहे आणि बारीक चाळणीने याला आपल्याला चाळून घ्यायचे आहे. हे जे राहिलेले आहे आता आपण परत एकदा याच्यामध्येच थोडेसे अजून तांदूळ घालून बारीक करून घेऊया. पूर्ण असे पीठ अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचे आहे. पहा, आपले पीठ तयार झालेले आहे. आता आपण हे मोजून घेतलेले आहे. इथे 1 कप पीठ आपले तयार आहे आणि 1 कप पीठाला मी इथे 1/4 कप गूळ घातलेला आहे. कारण बरेच जण म्हणजे 1 कपाला 1 कप गूळ वापरतात, पण मी इथे फक्त म्हणजे 1/4 कप कमी केलेला आहे, कारण मला जास्त गोड अनारसे नको आहेत. आणि मी अशा पद्धतीने इथे पीठ हाताने मिक्स करून घेते आहे. आता मी तसेच मी यामध्ये फक्त चिमटभर असे मीठ घातलेले आहे, कारण मी इथे गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मी इथे चिमटभर मीठ घातलेले आहे. आता हेच मिश्रण आपण मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊया, म्हणजे चांगल्या पद्धतीने मिक्स होऊन जाईल. पहा, मिक्सरच्या जारमधून आपण काढलेले आहे. तुम्हाला वाटेल हे पीठ अगदीच म्हणजे एकदम कोरडे कोरडे झालेले आहे, म्हणून यामध्ये आपण 2 टेबलस्पून इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. आणि हे असेच तूप लावून पूर्णपणे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही म्हणाल गोळे बनतील का, तर हो बनतात गोळे. आणि हेच गोळे आपण एका डब्यामध्ये घालून अगदी 5-6 दिवसांनी याला आपल्याला पाहायचं आहे, याचे पीठ आपले तयार झालेले असणार आहे. या पीठामध्ये शक्यतो गूळ वापरताना
पिवळसर वापरा कारण कलर खूप छान येतो। आता मी असेच हे बंद डब्यामध्ये ठेवते आहे। जवळपास मी 5 ते 6 दिवसांनी स्वतः हा डब्बा ओपन करणार आहे। पहा, मी जवळपास 6 दिवसांनी हा डब्बा उघडलेला आहे, पीठ तुम्ही पाहू शकताय। आता ह्या आपण जे गोळे आहेत तो एक एक गोळा घेऊन आपल्याला असा मळून घ्यायचा आहे। ह्याच्या संपूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता पीठ आपले अगदी छान तयार झालेले आहे। आता तुम्हाला वाटेल हे कोरडे आहे, पण जसजसे तुम्ही मळत जाल आता याच्यामध्ये फक्त 1 टीस्पून तूप आणि 1 टीस्पून दूध घालून घ्यायचे आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटेल कोरडे आहे, पण जसजसे तुम्ही मळत जाल तसतसं या पिठाला ओलसरपणा जाणवतो। पहा, पिठाला आता ओलसरपणा जाणवतो आहे आणि गोळेसुद्धा छान बनते। त्यामुळे आता आपण याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया। एका साईडला मी इथे खसखससुद्धा घेतलेली आहे। तुम्ही हातावरसुद्धा थापू शकता किंवा ताटाला तुम्ही तेल लावून त्या तेलावरसुद्धा हे गोळे थापून घ्यायचे आहेत। मी इथे हातावरच करून घेते आहे आणि त्याचबरोबर याला खसखस लावताना एकाच साईडनी लावून घ्यायचे आहे आणि अनारसा नेहमी एकाच साईडनी तळला जातो, त्यामुळे थापतानासुद्धा अगदी पातळ असा म्हणजे जास्त जाडसर असा अनारसा बनवू नका, कारण जाडसर अनारसा जर तुम्ही केला तर त्याचे पीठ आतून कच्चे राहण्याची भीती वाटते। त्यामुळे आणि जितकं तुम्ही पातळ थापाल तितकी जाळीसुद्धा खूप छान बनते। अशा पद्धतीने मी थापून घेतलेले आहे। तेलसुद्धा गरम झालेले आहे। आता तेल तळत असताना तुम्ही पाहाल अनारसा एका साईडने तळला जातो, त्यामुळे अगदी लो गॅस आहे आणि या लो गॅसवरच आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहे आणि वरती त्याच्यावर अशा पद्धतीने तेल उडवत आपल्याला हा अनारसा तळून घ्यायचा आहे। जितके तुम्ही तेल उडवून तळून घ्याल तेवढा अनारसा तुमचा जाळीदार बनणार। आत्ताच तुम्हाला वाटतो आहे तो अनारसा फक्त म्हणजे मऊ वाटतो, पण थंड झाल्यानंतर पहा एकदम क्रिस्पी तयार झालेला अनारसा असेल। अशा पद्धतीने मी सर्व अनारसे करून घेते आहे। फक्त तळत असताना एक काळजी घ्या की एकदम लो गॅसवर तळून घ्यायचा आहे। तुम्हाला मी थंड झाल्यानंतर हे अनारसे दाखवेनच कसे झालेले असणार आहेत। ते एकदम जाळीदार तयार होतात। फक्त एकदम तळत असताना काळजी एवढीच घ्यायची आहे, तेल उडून घ्यायचे आहे पूर्णपणे त्याच्यावर, म्हणजे दोन्ही साईडने अनारसा छान शेकला जातो। तुम्ही पहा अनारसाला किती छान जाळी झालेली आहे आणि अनारसे खूपच सुंदर तयार होतात। जर माझी आजची रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब जर केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण मी अशाच नवनवीन रेसिपीज या दिवाळीच्या सणामध्ये घेऊन येते आहे, त्यामुळे तुम्हाला त्या नक्की पाहायला मिळतील। तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, त्याने काय होईल तर मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही त्या रेसिपी पटकन पाहाल। त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद। सर्वात शेवटी टिप म्हणजे हे पीठ जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवलास 2 महिन्यापर्यंत टिकू शकते।